सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास इयत्ता दुसरी विषय गणित दिवस ते विसावा संकेत शून्य मिळवूया भाग दोन वस्तू मोजून बेरीज प्रत्यक्ष कृती करायची आहे चार लिंबे घे आणखी शून्य लिंबू घे एकूण किती लिंबू झाली चार लिंबे घ्यायची आणि शून्य लिंबू घ्यायची शून्य लिंबू म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे शून्य म्हणजे काहीच नाही त्यामुळे जेवढी लिंबे होती तेवढीच राहणार चार लिंबे होती चारच राहणार एक अंकी संख्येत शून्य मिळवता येते शून्य मिळवल्याने संख्येची बेरीज आधीच्या संख्येवढीच येते त्यामध्ये काहीही बदल होत नाही तुम्ही कृती करायचीही तीन पेन आईकडून घे बाबांकडून शून्य पेन घे आता एकूण किती पेन झाले तीन पेन अधिक शून्य पेन किती पेन होणार तीनच संख्या लिही व योग्य चित्र काढ दोन केळी चित्र काढलेलं आहे दोन केळ्यांचं अधिक शून्य केळी या टोपलीमध्ये शून्य केळ्याचे चित्र काढायचे कसे काढणार चित्र शून्य केळी म्हणजे काहीच नाही या ठिकाणी काहीच चित्र काढायचं नाही बरोबर किती उत्तर येईल जेवढी केळी होती तेवढीच राहणार दोन केळीच राहणार या चौकोनामध्ये दोन लिहूया पुढील उदाहरण पहा या टोपलीमध्ये किती नारळ आहेत काहीच नाहीत काहीच नाहीत म्हणजे शून्य नारळ अधिक इथे किती नारळ आहेत पाच बरोबर शून्य नारळ अधिक पाच नारळ किती नारळ होतात मोजा एक दोन तीन चार पाच पाच नारळ झाले चौकोनामध्ये पाच लिहूया किती चॉकलेट आहेत पहा एक चॉकलेट अधिक या टोपलीमध्ये किती चॉकलेट आहेत काहीच चॉकलेट नाहीत म्हणजे शून्य चॉकलेट एक चॉकलेट अधिक शून्य चॉकलेट किती चॉकलेट होतील एकच राहतील चौकोनामध्ये एक, एक लिहूया त्यानंतरचे उदाहरण पहा बेरीज कर शून्य पेरू अधिक शून्य पेरू चित्रे काढायचे आहेत शून्य पेरू म्हणजे किती चित्र काढणार पेरूंची काहीच नाही अधिक शून्य पेरू किती चित्रे काढणार काहीच नाही बरोबर शून्य पेरू अधिक शून्य पेरू किती पेरू होणार शून्यच सहा अधिक शून्य बरोबर किती चित्र काढ उदाहरण सोडव पहिल्या टोपलीमध्ये कोणत्याही सहा वस्तूंची चित्रे काढायची दुसऱ्या टोपलीमध्ये शून्य वस्तूंची चित्रे काढायची व एकूण किती होतात ते या ठिकाणी लिहा व या टोपलीमध्ये तेवढीच चित्रे काढा थँक्स फॉर वॉचिंग